ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सातारा शहर आणि परिसरातील चोरी आणि घरफोडीची मालिका थांबता थांबत नाहीये. सातारा परिसरातही रविवारी दिवसा ढवळ्या चोरी झाल्याचं समोर आले. रविवारी बाहेर फिरायला गेलेले इंजिनियर आणि रेल्वे विभागातील लोको पायलटचं घर फोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. चोरी करणारे दोन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं घरफोडीचं हे सत्र थांबवण्याचं मोठं आवाहन आता पोलिसांसमोर आहे. द व्हॉइससाठी सकलेन मुलानी सातारा.